मंडळी कशी आहात सगळे मजेत ना. मी पुष्पा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. गाडी बघा खालीवर जाते. लवकरच राखी पौर्णिमा येते आणि इथे पण राख्या मिळतात. कशा मिळतात ते तुम्हाला दाखवते. आणि लवकरच स्कूल पण सुरू होणार आहेत. इंडियाचे स्कूल तर सुरू बरेच दिवस झालेत पण आम्ही मात्र अजूनही वाट बघत होतो स्कूल सुरू होण्याची. सो ह्या हप्त्यात नाही पण पुढच्या हप्त्यात लवकरच स्कूल सुरू होत आहे. कोवियांना स्कूल बॅग वगैरे घ्यायची आणि इथे पण बघणार तर कशा मिळतात इथे राख्या आणि स्कूल बॅगची खरेदी करणार. चला मग जाऊ. इंडियन ग्रोसरी शॉप म्हणजे जे इंडियाच्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या सगळ्या गोष्टी या शॉपमध्ये असतात. तर मग ते सणवार असू दे किंवा काही खाण्याच्या गोष्टी असू दे. मागे आपल्या श्रावण चालू आहे तर इथे बऱ्याच श्रावणच्या ज्या गोष्टी असतात बेलाचं पान वगैरे ह्या गोष्टी पण आपल्याला इथे बघायला मिळतात. तर ज्या इंडियन फेस्टिवल जे असतात ते इंडियन फेस्टिवलचे जे सामान असतं ते आपल्याला इंडियन शॉपमध्ये मिळून जातात. तर आज आहे आता लवकरच राखी पौर्णिमा आहे तर त्याचबद्दल इथे राख्या आल्या आहेत. बऱ्याच प्रकारच्या आहेत राख्या. सो दोन राख्या घ्यायच्या आहेत तर त्याच्यात तीच सिलेक्शन मी करते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कॅमेरा पण इकडे तिकडे होत नाही आहे एकाच ठिकाणी राहतो आहे. तर मी पहिले एक राख्या सिलेक्ट करते आणि मग नंतर तुम्हाला बाकीचं दाखवते की कोणकोणत्या राख्या आहेत त्या आणि काय प्राईज आहे त्या राख्यांची. कितीला मिळतात एक राखी आणि अजून कोणकोणत्या राख्या आहेत. आपल्याकडे देव राख्या पण मिळतात त्या पण इथं आहेत का ते पण दाखवते. तोपर्यंत आता लवकरच गणपती येत आहेत तर गणपती पण इथे आलेले आहेत आणि गणपतीचं जे हे असणार आहे प्राईज वगैरे त्या गोष्टी मी नंतर दाखवेन. आम्ही पण गणपती बसवतो पण माहीत नाही ह्यावर्षी बसवणार की नाही. तर नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा गणपतीचं जे असतं सामान वगैरे आणि गणपती कितीमध्ये मिळतात इथे गणपती कोणते असतात शाडूमातीचे असतात की अजून दुसरे असतात तेही दाखवते. तर इथं देवराख्या आहेत आणि लहान मुलांसाठी कार्टूनच्या देखील आहेत. तर इथे जी प्राईज मी बघितली खाली तर ती प्राईज सगळ्याच राख्यांची जवळपास सेम प्राईज आहे. तर अशी वेगवेगळी अशी प्राईज नाही आहे प्रत्येक राखीला. तर एक राखी आहे ती $2.25 राखी आहे. तर कोणतीही राखी घेतली तर आपल्याला ती एकच रेट पडणार. तर मी एक वियांसाठी घेणार ती म्हणजे एक कार्टूनची राखी आणि दुसरी घेणार आहेत एक साधी राखी यांच्यासाठी बांधण्यासाठी. तर एकदा सिलेक्शन करते आणि मग नंतर तुमच्यासंग बोलते. राखी खरेदी जवळपास दोन राख्या घेतल्या. दोनच राख्या घ्यायच्या जास्त काही घ्यायच्या नव्हत्या. एवढ्या जास्त काही व्हरायटी नव्हती ज्या होत्या त्याच्यातल्याच घेतल्या. एक वियांना घेतली ती म्हटली कार्टून मधून घेतली आणि एक यांच्यासाठी घेतली. सो अनाराची सेकंड रक्षाबंधन आणि एक एक राखी जवळपास पडली $2.29 म्हणजे $2.25. तर जवळपास अराऊंड इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलं तर ₹200 एक राखी पडली आहे. हरकत नाही पण पहिल्यांदाच होती रक्षाबंधन तो पाहिजे पण आणि सण आपण सेलिब्रेट केलं तर मुलांना पण कळतं की सण काय असतात आणि काय नाही. सो चला जाऊया वॉलमार्टला. आम्हाला वियनला स्कूल बॅग बघायची आणि स्कूल डेज लवकर सुरू होत आहेत. सगळीकडे बॅक टू स्कूलचे जे लोक असतात तसे लावलेले आहेत आणि बघूया कशी मिळते बॅग वगैरे सगळ्या. नेहमीच वॉलमार्टला चक्कर होतो पण आज वॉलमार्टला जशी एंट्री झाली तशी जे
स्टडीचं सेक्शन असतं ते फार खचाखच भरलेलं होतं आणि आय थिंक वाढवलेलं पण होतं ते सेक्शन. तर इथे जे दिसतं आहे ते सगळं स्टडी मटेरियल आहे आणि याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मला प्रभावित केली तर ती म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या टॅक्स फ्री आहे, याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. मग ते क्रेयॉन असो, नोटबुक्स असो, रायटिंग पॅड असो, टिफिन बॉक्स असो, बॉटल असो, बॅग असो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या स्कूलसाठी गरजेच्या असतात तर त्या सगळ्या गोष्टींवरती टॅक्स लागत नाही. तर इथे जे 3 ते 4 सेक्शन पूर्ण पॅक केलेले होते कारण याच्या अगोदर एवढे नव्हते, आता लवकर स्कूल सुरू होत आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तिथे ठेवलेल्या होत्या. याच्यामध्ये वरती जे दिसत आहेत ते आहेत टिफिन बॉक्स, टिफिन बॉक्ससाठी वरची जी आपली बॅग असते ती बॅग आहे, त्याच्यानंतर वॉटर बॉटल आहे. तर आम्ही बॅग शोधतो, बॅगच घ्यायची बी आणला, वॉटर बॉटल आणि डबा जो असतो तो आम्ही घेऊन आलो होतो सोबत येताना. तर इथे आहे बॅग्स आणि याच्यामध्ये 3च व्हरायटी दिसत होते म्हणून बऱ्याच वेळा इथं बघत राहिलो आणि मग नंतर कळालं की ह्याच्या अपोजिट साईडलाही बरेचसे जे बॅग्स आहेत ते होत्या. आणि आज मी पहिल्यांदा एवढी गर्दी बघती ह्या सेक्शनला नाही, सगळ्याच ठिकाणी एवढी गर्दी बघायला मिळत नाही, पण आज इथे जी स्कूल लवकर सुरू होत आहे त्याच्यामुळे सगळेच लोकांना पेन्सिल, इरेजर, शॉर्पनर, ज्या नेसेसरी गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी इथे बघतायत. आणि ह्या सगळ्या आहे बॅगचं सेक्शन. तर याच्यामध्ये यांना आवडली एक कार्टूनवाली बॅग आणि यांना आवडली ती दुसरी बॅग आहे, तर दोन्हींमध्ये फार कन्फ्युजन होतं. तर आमची फायनली बॅग सिलेक्ट करून झाली आहे आणि कोणती बॅग आहे ती तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते. चला मग आता घरी जाऊया, बाकीच्या गोष्टी घरी दाखवते कोणती बॅग घेतली आणि कोणत्या राख्या घेतल्या त्या देखील. तर आमची खरेदी झाली, काही घरातल्या ग्रोसरीचे सामान वगैरे घ्यायचं होतं आणि राख्या घ्यायच्या होत्या. तर ही एक राखी घेतली मी, इथे दिसत असेल तर ही एक राखी घेतली यांच्यासाठी आणि एक वियांसाठी घेतली. वियांसाठी एक कार्टून वाली घेतली जे ही मी आधीच घेते. आणि हे एक आणले, हे कशासाठी आणलंय जेव्हा मी यूज करेल तेव्हा सांगेल कशासाठी आणलं. आणि बॅग घेतली बी आणला येताना, आम्ही इंडियातून येताना बॅग नव्हती आणली कारण की भरपूर पसारा होता, तू म्हटलं तुझी बॅग घ्यायची काही गरज नाही आपल्याला तिथे मिळून जाईल. पण असं वाटतं आणली असती तर बरं झालं असतं कारण सगळेजणी म्हणतात इंडियातल्या की इंडियामध्ये बॅगी छान भेटतात. पण छान भेटली ही बॅग जी आणली ब्लू कलरची, याला टिफिन बॉक्ससाठी एक सेपरेट दिलेलं आहे एक बॅग आणि पाठीमागे पाऊच पण आहे. सो ही बॅग पडली $24 जर $24 ही एक बॅग पडली. जर ही बॅग आपण कन्वर्ट केली इंडियन रुपीजमध्ये तो सो जाते 1800 जात असेल आरामात. सो इंडियाच्या मानाने बरेच महाग आहे असं आपल्याला वाटतं. सो एवढीच खरेदी होती आजची आणि आता करायचं आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकाला काय रोजचा प्रश्न असतो. तर मी बनवणार आहे आज कढी भोपळा. इंडिया जेव्हा असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळतात पण इथे आल्यावर मिळाल्याच्यानंतर खूप मजा येते सगळ्या खाण्यासाठी. सो कसं बनवणार आहे कढी भोपळा ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे बनवतं. सो मी ज्या प्रकारे बनवणार ते तुम्हाला शेअर करते. चला मग जाऊया स्वयंपाकाकडे कारण की बराच लेट झाला आहे, संध्याकाळचे 7 अजून बाहेर उजेड आहे पण तरी देखील टायमिंग घड्याळ्याच्या टायमिंगनुसार चाललं तर वेळेच्या आत सगळ्या गोष्टी आवडतात आणि मग सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या झोपणं वगैरे वेळेवर होतात. इथे मी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. मला सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बाहेर काढून ठेवायला आवडतात, म्हणजेच एखाद्या प्लेटमध्ये सगळ्या गोष्टी जर मांडलेल्या असतात, एखादी गोष्ट जर विसरली तर त्या प्लेटमध्ये बघून लक्षात येतं की काय राहिलं आहे ते. आणि इथे मी जो भोपळा असतो तो कट करून घेतला आहे आणि याला पाण्यामध्ये टाकले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला थोडंसं बॉईल करून घेणार आहे. कढी उकळवत नाही त्याच्यामुळे भोपळा जो असतो त्याच्यामध्ये शिजणार नाही. आणि हा आहे मसाला. तर मसाल्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, त्याच्यानंतर आहे ते अद्रक आणि मीठ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्या वाटून घेणार आहे. ते वाटून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करते ते म्हणजे दही. तर याच्यामध्ये कसं असतं सगळ्या गोष्टी मी एकत्रच ॲड करून घेते आणि मग नंतर एकत्र करून तुम्हाला दाखवते पुढं कसं करतात. याच्यामध्ये हे बारीक झाल्याच्यानंतर याच्यामध्ये जी घेतली एक वाटी दही घेतलं, एक वाटी दही त्याच्यामध्ये टाकून आणि ते बारीक वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 चमचे जे असतात ते बेसन पीठ टाकलं आणि एका पातेल्यामध्ये तिला ओतून जेवढी मला पातळ पाहिजे तिथपर्यंत म्हणजे एका मोठ्या पातळीत घेतलं होतं जेणेकरून मला त्याची कन्सिस्टन्सी पण कळेल आणि किती पाहिजे त्याचा पण एक अंदाज येईल. तर याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलं आणि त्याला पूर्णपणे हलवून घेतलं. त्यानंतर जो भोपळा अगोदर शिजायला ठेवला होता त्याच्यामध्ये तो भोपळा नरम झाला आहे, खूप जास्त पण नाही पण चावायला पण आला पाहिजे आणि असं जास्त गळगळ पण व्हायला नको. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं भोपळा बॉईल करताना आणि हा जो झाला आहे जेवढा परफेक्ट झाला आहे जेवढा मला पाहिजे होता तेवढा. त्याच्यानंतर मी करणार आहे
मी जो मसाला काढून ठेवला होता तो म्हणजे मिक्स करायला टाईम लागतो, आणि हे जे पीठ असतं इथं मिळतं ते, तर ते पीठ थोडंसं बारीक असतं म्हणजे एकदमच फाईन पेस्ट असते, त्याच्यामुळे त्याला मिक्स करायला थोडासा टाईम लागतो. तर कमी पाण्यामध्ये त्याला पहिले पूर्ण प्लेन असं करून घेतलं, आणि मग नंतर जे पाणी मला ॲड करायचं आहे हळूहळू, तर ते पाणी नंतर जास्त पाणी ॲड केल्याच्या नंतर त्याला हलवता येत नाही. तर जवळपास जेवढा तो बाऊल होता तेवढ्या बाऊलमध्ये पूर्ण एक म्हणजे तेवढं आरामात आम्हाला तेवढं लागून जाईल खाण्यासाठी. आणि याच्यामध्ये आता मला काही जास्त टाकण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी मी मीठ वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, मिरची मीठ सगळ्याच टाकून घेतलं याच्यामध्ये. आता फक्त मला फोडणी द्यायची आहे, तर इथे मी गरम करून ठेवलं आहे ते म्हणजे पातेलं, आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये ऑइल टाकून घेणार आहे. माझ्याकडे कढाई पण आहे, पण ती थोडीशी पसरट आहे आणि त्याच्यामध्ये जास्त अंदाज येत नाही, मग ती खूप जास्त पसरट असल्यामुळे कळत नाही. तर याच्यामुळे पातेल्यात करते, हे पातेलं जड म्हणजे जड बेसचं आहे त्याच्यामुळे ती लागत नाही, आणि उकळायला पण म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही कढी शिजायला. तर इथे मी घेतली आहे मोहरी, त्यानंतर आहे जिरं, आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून घेईल. त्याच्यानंतर ते जे राहतं ते म्हणजे कढीपत्ता, ह्या तीनच गोष्टी आहे त्याच्या मला टाकायच्या आहे. मी पिठामध्ये हळद देखील टाकून घेतली, त्याच्यामुळे हळदही मला वरतून टाकायची गरज पडणार नाही. तर तेल गरम झाल्याच्यानंतर हळद जिरे मोहरी त्याच्यानंतर कढीपत्ता ह्या गोष्टी एकत्र केल्याच्यानंतर मी टाकणार आहे जे मी अगोदर तयार करून ठेवलेलं आहे. तर ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकून आणि त्याला कंटिन्यू हलवत राहणार आहे, कारण माझी मम्मी म्हणते की जी उकळलेली कढी असते त्याची चव चांगली लागत नाही, तर मी कढी उकळू देत नाही, त्या कढीला कंटिन्यू हलवत राहते, त्याच्यामुळे ती त्याच्यातलं जे बेसन पीठ असतं ते शिजतं पण आणि कढी उकळत पण नाही, आणि त्याची जी टेस्ट असते ती पण चांगली लागते खाण्यासाठी. त्यानंतर जे ते कढीला फोडणी दिल्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी जे होतं कढी बॉईल होण्याच्या म्हणजे कढी शिजण्याच्या अगोदर, तर त्याच्यामध्ये टाकले जे आपल्या उकडलेला भोपळा होता तो मिक्स केला आहे, आणि याच्यामध्ये मला जेवढी म्हणजे पातळ हवी होती तेवढी झाली. ते याला मी जास्त वेळ म्हणजे एकदम लो गॅसवर, जेणेकरून बेसन पीठ पण शिजेल आणि कढी म्हणजे फुटल्यासारखी पण दिसणार नाही. कढी उकळल्याच्यानंतर ती अशी फुटल्यासारखी दिसते, तर कढी तशी पण दिसणार नाही. आणि अशा कढीची जी चव असते, न उकळलेल्या कढीची चव, ती खरंच चांगली लागते. एकदा ट्राय करून बघा, जर कधी तुम्ही जर कढी उकळवत असाल तर एकदा ट्राय करून बघा की कढी कंटिन्यू हलवत राहायची आणि उकळू न द्यायची कढी, ती उकळ न उकळलेली कढीची चव जी असते ती एकदम मस्त लागते. तर इथे जी दिसती आहे ती पहिले जी दिसत होती त्याला हळद मिक्स झालेली नव्हती, त्याच्यामुळे तिचा कलर असा व्हाईट व्हाईट दिसत होता, पण आता जी दिसती आहे ती परफेक्ट जशी पाहिजे तशी दिसती आहे. आणि ही कढी झाली माझी तयार. इथे दिसत असेल की ती एकदम प्लेन दिसती आहे, त्याच्या ती उकळलेली नसल्यामुळे ती एकदम दिसायला जी असते ती प्लेन दिसती. आणि कढी तयार आहे खाण्यासाठी. याच्यामध्ये जर भोपळा जर नाही टाकला तर आपण भजे पण टाकू शकतो. जेव्हा भजे टाकून खातो ती कढी पण एकदम मस्त लागते खाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये शिळे भजे टाकतो आम्ही, जे रात्रीचे जे उरलेले भजे असतात त्याच्यामध्ये कढीमध्ये ते टाकून खाल्ले तर त्याची चव अजून मस्त लागते. तर कधी कधी तर आम्ही रात्री भजे करून ठेवतो आणि सकाळी त्याची कढी बनवून खातो. तर अशी होती माझी कढीची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया पुढच्या व्लॉग, तोपर्यंत बाय बाय.